यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वनस्पतीच्या मूळ खोड पाने या अवयवांचा अभ्यास केलात आज मी तुम्हाला फुलं आणि फळं याबद्दल माहिती सांगणार आहे कृती तुमच्या बागेत किंवा एखाद्या भांड्यात मटार किंवा टॉमॅटो किंवा घेवडा यांच्या बिया पेरा त्या रुजून त्यांची नवीन रोपं येऊ द्या झाडांना नियमितपणे पाणी घाला या झाडांच्या वाढीचे निरीक्षण करून त्यांची नोंद करा या झाडांना फुलं आणि फळं कधी येतात जेव्हा बीज रुजून त्यात रोप तयार होते तेव्हा सुरुवातीला फक्त मुळे आणि खोड वाढते मुळं जमिनीत खोलवर जाऊन पसरतात खोडांना फांद्या आणि पानं फुटतात आणि त्यानंतर काही वेळाने झाडांवर फुलं आलेली आपण पाहतो वनस्पती प्रजननासाठी किंवा पुनरुत्पादनासाठी फुलांची निर्मिती करतात पुढे फुलांपासून फळे आणि बियांची निर्मिती होते जेव्हा बिया पेरल्या जातात तेव्हा आपल्याला नवीन झाड मिळते फूल हे वनस्पतीचे प्रजनन अवयव आहेत कृती तुमच्या आजूबाजूला आढळणारे मोगरा झेंडू जास्वंद कणेर कर्दळ गुलाब बोगनवेल इत्यादी विविध फुले गोळा करा त्यांच्या रंगांचे अवलोकन करा त्यांना सुगंध आहे का तुम्हाला दिसेल की या फुलांना विविध रंग आहेत काहींना सुवासही आहे तर काही गंध विरहित आहेत आता आपण जास्वंदीच्या फुलाचा अभ्यास करूया मी हे झाड मुद्दाम निवडले कारण त्याची फुले आकाराने मोठी असतात आणि त्यात सर्व भाग बघता येतात मुलांनो आपण जास्वंदीच्या फुलाला पूर्ण फूल म्हणतो कारण त्याच्यात सर्व चार भाग बघायला मिळतात जास्वंदीच्या फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो निशिगंधासारख्या फुलांना देठ नसतो देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते आणि दुसरे टोक पसरट आणि फुगीर असते त्याला पुष्पाधार म्हणतात फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात जास्वंदीच्या फुलामध्ये आपल्याला निदलपुंज दलपुंज पुमंग आणि जायांग हे भाग दिसून येतात कॅलिक्स किंवा निदलपुंज हा फुलाचा सर्वात बाहेरचा भाग असतो तुम्ही फुलाची कळी नीट बघितली आहे का कळीमध्ये पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात हे आवरण म्हणजे निदलपुंज हिरव्या रंगाच्या बाह्य दलामुळे कळी अवस्थेतील फुलाचे रक्षण होते निदलपुंजाच्या आत दलपुंज असतो जो पाकळ्यांनी बनलेला असतो साधारणत पाकळ्या मोठ्या आणि रंगीत असतात अनेकदा आपण बघतो की मध गोळा करण्यासाठी किडे भुंगे फुलपाखरे फुलांवर येतात रंगीत पाकळ्या किड्यांना फुलांकडे आकर्षित करतात पाकळ्यांच्या आतल्या बाजूला पुमंग हा भाग असतो हा फुलाचा पुल्लिंगी प्रजनन अवयव असतो तो पुंकेसराचा बनलेला असतो प्रत्येक पुंकेसराला पिशवीसारखे पराकोश आणि वृंत असतात फुलाच्या सगळ्यात आतल्या भागाला जायांग असे म्हणतात हा फुलाचा स्त्रीलिंगी प्रजनन भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो प्रत्येक स्त्री केसराला अग्रभागी कुक्षी असते कुक्षी वृंत हे देठ तर मुळाशी फुगीर अंडाशय असते पुमंग आणि जायांग प्रजननासाठी विशेष पेशींची निर्मिती करतात पुमंग परागकोशांमध्ये पराग कण तयार करतात जायांग अंडाशयामध्ये बीजांड तयार करतात पुमंगातील पराकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील पराकण जायांगातील कुक्षेवर जाऊन पडतात शेवटी अंडाशयातील बीजांडांचे फलन होते याचाच अर्थ परागकण आणि बीजांड विशेष पेशी तयार करतात ज्यांच्या फलनाने बी तयार होते तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते जास्वंद कमळ पेटुनिया इत्यादी फुले मोठी असतात आणि एकेकच -एक असतात पण जर फुलांचा आकार लहान असेल तर ते गुच्छांच्या स्वरूपात तयार होतात उदाहरणार्थ मोगरा तुळस बॉटल ब्रश गुलमोहर शंखासूर इत्यादी याआधी आपण पाहिले की फुलांपासून फळे तयार होतात तुम्ही सांगू शकाल का की आपण नेहमी कोणती फळे खातो आंबा सफरचंद चिकू पेरू द्राक्ष इत्यादी आपल्या आहारात आपण टॉमॅटो वांगी भेंडी नारळ वाटाणा यांचा अंतर्भाव करतो जरी आपण त्या भाज्या म्हणून खात असलो तरी वनस्पतींच्या दृष्टीने ती त्यांची फळेच आहेत आता मला सांगा जेव्हा आपण आंबा सफरचंद टोमॅटो खातो त्यांच्या बिया कुठे असतात बिया फळाच्या आत असतात म्हणून जी फळे आपण खातो त्यांच्या बिया सहसा फळाच्या आत असतात या सर्व फळांचे रंग वास चव वेगवेगळे असतात त्यांचा खाण्यायोग्य भागही वेगवेगळा असतो उदाहरणार्थ आपण टॉमॅटोचे साल आणि बिया सुद्धा खातो तर आंब्याचा फक्त गर खाऊन साल आणि बिया टाकून देतो कृती थोडे मटार किंवा वाटाणा शेंगदाणे मका आणि ज्वारीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी त्यांचे साल काढण्याचा प्रयत्न करा तुम्ही मटार आणि शेंगदाण्याचे साल सहज काढू शकता पण मका आणि ज्वारीचे नाही मटार आणि शेंगदाण्याचे साल काढल्यावर हाताच्या बोटांनी मटार आणि शेंगदाण्याचं बी दाबायचा प्रयत्न करा तुम्हाला बीचे दोन भाग झालेले दिसतात का या भागांना दल असे म्हणतात जेव्हा बीचे दोन समान भाग होतात म्हणजेच बीची दोन दले होतात त्यांना द्विदल बी असे म्हणतात आता भिजलेल्या मक्याचे बी दाबून बघा याचे दोन भाग होत नाहीत यांना एकदल बी असे म्हणतात या बिया रुजल्यावर आदिमूळ आणि अंकूर तयार करतात म्हणजेच दल आदिमूळ आणि अंकूर हे बीजाचे भाग आहेत बिया रुजतात आणि नवीन रोप जन्माला येते आज या व्हिडिओमधून तुम्ही फुलं फळं आणि बिया यासंबंधी जाणून घेतले आता आपण या सगळ्या मुद्द्यांची पुन्हा एकदा उजळणी करू पुनरुत्पादनासाठी फुलांची निर्मिती होते फुलांचे भाग देठ पुमंग आणि जायांग फुलांपासून फळे आणि बिया तयार होतात शेवटी मी तुम्हाला एक छोटीशी कृती करायला सांगणार आहे योग्य त्या झाडाच्या बिया पेरा त्यांच्या रुजण्याच्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक अवलोकन करा ही झाड वाढवून त्यांना फुले येऊ द्या आता या झाडांची मुळे खोड पाने आणि फुले यांचा अभ्यास करा पारिभाषिक शब्द प्रजनन फुगीर पुष्पाधार पुमंग परागकोष वृंत जायांग स्त्रीकेसर, परागकण बीजांड द्विदल